पिंपरी चिंचवड मधल्या संकल्प बोत्रेची कहाणी वेगळीच आहे. पिंपरी चिंचवड मधल्या संत तुकाराम नगर मध्ये राहणारा हा संकल्प बोत्रे 60% व्यंग आणि गतिमंद असूनही संकल्पची स्वप्न खूप मोठी आहेत आणि ती पूर्ण करण्यासाठी तो खूप मेहनतही घेतोय. संकल्पला लहानपणापासून पोहण्याची आवड होती. आवडीचं रूपांतर स्वप्नांमध्ये झालं आणि विविध स्पर्धेत यश मिळवण्यासाठी त्यानं सुरू केली अपार मेहनत. जिल्हा, राज्य आणि देश पातळीवर जलतरण स्पर्धेत त्यानं घवघवीत यश मिळवलंय. त्याची दखल घेत भारतीय पॅरा ऑलिम्पिक संघटनेनं त्याची अमेरिकेतल्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड केली आहे. येत्या 1 ऑगस्टला त्यासाठी तो रवाना होणार आहे. त्यातही यश मिळवण्याचा निश्चय संकल्पनं केलाय. संकल्पची ही निवड सर्वांसाठी अभिमानाची असली तरी त्याचा आतापर्यंतचा प्रवास तितका सोपा झाला नाही. गतिमंद आणि 60% अपंगत्व यामुळे त्याला धड चालताही येत नव्हतं. पण त्याच्या आई वडिलांनी प्रचंड मेहनत घेत त्याला पोहायला शिकवलं. संकल्पनही तेवढ्या जिद्दीनं त्यात प्रावीण्य मिळवलं. त्याचा हा प्रवास आठवला तरी त्याचे कुटुंबीय भावुक होतात. पण असं असलं तरी गतिमंद मुलांना समजून घ्या, त्यांच्या आवडीनिवडी पहा, ती मुलं सर्वसामान्य मुलांसारखं यश मिळवतील असा विश्वास ते व्यक्त करतायत. समाजामध्ये मी या प्रकारची संकल्प सारखी किंवा त्यापेक्षाही कमी याची की ज्यांना काहीच करता येत नाही अशी मुलं मी पाहते. म्हणजे नुसतं दया दाखवून उपयोग नाही, परंतु या मुलांसाठी आई वडिलांनी खचून जाता कामा नये, त्यांनी धीर सोडता कामा नये. एकीकडे संकल्पची अमेरिकेत जायची गडबड सुरू आहे, तर दुसरीकडे त्याच्यासाठी आर्थिक मदत मिळवण्याची त्याच्या वडिलांची धडपड सुरू आहे. संकल्पची आई शिक्षिका आहे, तर वडिलांनी संकल्पसाठी नोकरी सोडली आहे. आता स्पर्धेसाठी त्यांना जवळपास 6 लाख रुपये लागणार आहेत. पॅन पॅसिफिक स्पर्धेसाठी अमेरिका येथे तो 3 तारखेला जात आहे. यासाठी येणारा खर्च 6 लाख रुपये खर्च आहे आम्हाला दोघांना मिळून जाईल. तरी मला सर्वांना असं एक आवाहन करायचंय की एक तुम्ही मदत म्हणून मला किंवा काही स्वरूपात जर तुम्ही देणगी म्हणून जर दिली तर बरं होईल. गतिमंद मुलगा म्हटलं की आई वडील हताश होतात, पण संकल्पाच्या आई वडिलांनी त्याच्यातील गुण हेरले आणि त्यात त्याला निपुण केलंय. आता जलतरण स्पर्धेत यश मिळवून देशाचं नाव उज्ज्वल करण्याचा संकल्पचा प्रयत्न आहे. पण यात त्याला गरज आहे थोड्याशा आर्थिक मदतीची. 1 तारखेपूर्वी त्याला ही मदत मिळाली तर त्याचं हे स्वप्न पूर्ण होईलच. पण एका स्वप्नांना पंख दिल्याचं समाधान तुम्हालाही मिळेल. कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास रहा 1 पाऊल पुढे.